किंवा सर्वांचं स्वागत आहे। मालवणून एक बातमी आली, त्या बातमी संदर्भात आपण बोलूया, पण त्याआधी तुम्हाला काहीतरी एक सांगायचं। मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानाला सिंधुदुर्ग लेदर बॉलची क्रिकेट पंढरी मानलं जातं। 2004 साल नंतर या मैदानावर टर्फ खेळपट्टी तयार करण्यात आली। टोपीवाला हायस्कूल, मालवणच्या ज्येष्ठांचा क्लब, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, जयंत गवंडे, पिंकू मोरे अशा नावांसोबतच आणखीन एक नाव मैदानाशी जोडलं गेलं आणि ते नाव म्हणजे पांडुरंग पाताडे उर्फ पाताडे मामा। 2007 सालापासून ते कोरोना कालावधी सुरू होईपर्यंत 13 ते 14 वर्षात हे मैदान जोपासणे यासाठी नाव सर्वदूर पसरलं। मुखी हरिनाम आणि नेत्र सदैव बोर्डिंग ग्राउंडच्या हिरवळीला हिरवगार राखण्यासाठी सज्ज असं व्यक्तिमत्व म्हणजे पाताडे मामा। पाताडे मामा हे मैदानाचे प्रमुख स्थानिक क्युरेटर तथा माळी। मामांना क्रिकेट खेळताना पाहिलेले कमी जण असतील किंवा नसतीलही, परंतु खेळपट्टी मळताना जो घाम गाळायची एक हाती क्षमता मामा राखायचे ते खरेच आश्चर्याचे। एक किस्सा आहे, मुद्दाम सांगतो। सन 2013 साली एका सामन्यात खेळपट्टी प्रमाणापेक्षा जास्त खराब झाली। 2 दिवसात एक स्थानिक स्पर्धाही सुरू व्हायची होती लेदर बॉलची। पाताडे मामांनी हार न मानता त्यांचे दुसरे सहकारी संजय राऊत आणि सरावाला येणाऱ्या काही मुलांना सोबत घेऊन सायंकाळी 4 वाजता खेळपट्टीला भरपूर पाणी देऊन ती मळून तयार केली। त्यांचा रोजचा शिरस्ताही होता वेळेचा, तो त्यांनी मोडला। 6 वाजता ते अचूक जायचे मैदानाच्या बाहेर, त्यांची एक ठराविक व्यवस्थित फॉर्मल ड्रेस घालून ते पुन्हा मैदानाच्या बाहेरून आपल्या घरापर्यंत जायचे। तो त्यांचा शिरस्ता त्यांनी मोडला आणि 6 नंतरही जवळपास 7:30 वाजेपर्यंत ते त्यांनी खेळपट्टी रोल केली, मळली। दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी 7:30 ला मामा मैदानावर हजर होते। सूर्य कडकडीत उगवायची वाट बघत ते मैदानीला हिरवळीला पाणी देत होते। मामा तोही अख्खा दिवस घरी गेले नव्हते। खरं तर ते जिथे राहत होते ते भाड्याचे घर मैदानापासून 3-4 किलोमीटर लांब, तिथनं पण मामा 2 वेळा ये जा करायचे। 3रा दिवस सुरू होताना स्पर्धा होती। त्या दिवशी सुरू होताना काही जण चिंतेत होते, पण मामा ठाम होते, प्रसन्न होते, कारण खेळपट्टीची अवस्था अतिशय ठणठणीत होती। मामांचे मूळ गाव हे मालवण जवळ बिळवस। तिथलं जलमंदिर तीर्थक्षेत्र म्हणून खूप प्रसिद्ध आणि तिथे 12 माही सात्विक पाण्याचे कुंड आहे। त्याच पाण्याचा घाम आणि रक्त आटून मामा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटची पंढरी हिरवी राखायचा प्रयत्न करत होते। पांडुरंग पाताडे मामा आज आपल्यात नाही। कालच 10 मार्चला त्यांचं निधन झालं बिळवस इथेच। पांडुरंग पाताडे उर्फ पाताडे मामांना क्रिकेट गोष्टींतर्फे वंदन। बोर्डिंग ग्राउंडवर गाळलेल्या मामांच्या पवित्र जलमंदिरातील घामाकष्टाचे चीज आणि जाणीव येणारी पुढील पिढी क्रिकेट रसिक, खेळाडू, मालवण क्रिकेट आणि खुद्द त्या हिरव्यागार हिरवळीच्या पुढील पिढ्याही नेहमी लक्षात ठेवते। फॅनी डिव्हिलियर्स 90च्या दशकात हे क्रिकेटमधील नाव सर्वांना परिचयाचंच असेल। आजच्याच दिवशी 11 मार्चला दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या फॅनी डिव्हिलियर्सने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला। 1992 ते 1998 या काळात दक्षिण आफ्रिकेचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि फॅनी डिव्हिलियर्सने 24.27 सरासरीने 85 कसोटी बळी देखील मिळवले। योगायोग किंवा कुठला तरी एक योग म्हणूया आपण, त्याचा अखेरचा सामना होता तोच त्याचा सर्वोत्तम कामगिरीचा सामना ठरला, जेव्हा त्यांनी 82 धावात 6 बळी घेतले पाकिस्तान विरुद्ध। 92 ते 98 एवढी 6 वर्षाची त्याची कारकीर्द जरी असली तरी तुम्हाला लक्षात येऊ शकतो की 85 ला त्याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण होऊ शकलं असतं, पण दक्षिण आफ्रिका संघ वर्णद्वेषामुळे बंदीवासात होता, त्यांच्यावर बंदी होती। फॅनी डिव्हिलियर्सचं 85 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जरी आगमन झालेलं होतं तरी दक्षिण आफ्रिकेवरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदी घातली गेली, तेव्हा 92 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला लागला। तसं झालं नसतं तर आणखीन गोष्टी प्रभावी ठरल्या असत्या, पण फॅनी डिव्हिलियर्स म्हटल्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सचिन तेंडुलकरला हातोहात फसवणारा गोलंदाज। स्लोअर वन, जसा स्टीव वॉन स्लोअर वनचा शोध लावला असं म्हणतात, तसा स्लोअर वनचा अतिशय उत्कृष्ट वापर करून स्लोअर ऑफ स्पिनर आणि स्लोअर ऑफ कटर आणि त्याचबरोबर त्याचा
नवीन चेंडूवरचा आउटस्विंग हाही महत्वाचा होता. सचिन तेंडुलकरला वारंवार सतवलेला गोलंदाज होता फॅन डिव्हिलियर्स. उंच पुरा, तगडा, सुंदर, दिसायला अतिशय देखणा. मुद्दाम लक्षात येतं की 97-98 सालची जी मिस वर्ल्ड स्पर्धा झाली त्याला फॅन डिव्हिलियर्स एका परीक्षकांमध्ये सुद्धा. अशा फॅन डिव्हिलियर्सचा आंतरराष्ट्रीय सामन्यांचा 6 वर्षाचा कालावधी हेच त्याचं सगळं सांगून जात नाही, पण एक क्रिकेटर म्हणून त्याने दिलेलं योगदान, त्याच्याकडची विविधता ही फार महत्वाची ठरते. दक्षिण आफ्रिकेच्या अशा या खेळाडूला त्याच्या सेवेबद्दल खरंच धन्यवाद. भारताचे 2 आंतरराष्ट्रीय सामने आहेत, भारत वेस्ट इंडिज महिलांचा क्रिकेट सामना आणि भारत विरुद्ध श्रीलंका पिंक बॉल क्रिकेट कसोटी. ही पिंक बॉल क्रिकेट कसोटी बेंगलुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर खेळवली जाणार आहे, त्यामुळे इथे धावांचा रतीब नक्कीच असेल, पण जेव्हा कसोटी असते तेव्हा इथे स्पिन गोलंदाजी फिरकीला सुद्धा वाव असेल. आपण त्याबाबतचे अपडेट आपली सिंधू नगरीच्या क्रिकेट गोष्टीमध्ये उद्यापासून घेतच राहू. सर्वांनी क्रिकेट गोष्टीमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला, क्रिकेट गोष्टीचा अनुभव घेतला म्हणून धन्यवाद.